नमस्कार, सुरेश न्यूजच्या या बातमीमध्ये स्वागत. कोल्ड्रिंक पिणे नवाजुद्दीन सिद्दीकी यांना पटली महागात. अभिनेता अडकला मोठ्या वादात. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून सतत आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर काही गंभीर आरोप केले. फक्त आरोपच नाही तर त्यांचा वाद थेट कोर्टात पोहोचलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या एक्स पत्नीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की मला आणि माझ्या मुलांना नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मध्यरात्री घराबाहेर काढले आहे. माझ्याकडे आता फक्त 71 रुपये आहेत. मी माझ्या मुलांना इतक्या रात्री घेऊन नेमके कुठे जाऊ हे कळत नाही आहे. या व्हिडिओनंतर अनेकांनी नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर टीका देखील केली होती. पर्सनल लाईफमुळे अडचणीत असणारे नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या अडचणींमध्ये अजून मोठी वाढ झाली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी एका जाहिरातीमुळे अडचणीमध्ये सापडलाय. कोलकाता उच्च न्यायालयाचे वकील दिप्यन बॅनर्जी यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कोको कोला कंपनी इंडियन टेलिव्हिजनचे CEO यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दिप्यन बॅनर्जी यांच्या मते जाहिरातमधून बंगाली लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पर्सनल लाईफमध्ये सर्व अडचणी सुरू असतानाच ही तक्रार दाखल झाल्याने अभिनेता चर्चेत आहे. या प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या एक्स पत्नीने त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसला होता. आलिया ही सतत नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर आरोप करत होती. मात्र यावर सुरुवातीला काहीही बोलणे हे नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी टाळले होते. मात्र शेवटी यावर मोठा खुलासा करत नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी नवाजुद्दीन सिद्दीकी यांना सपोर्ट केला होता. इतकेच नाही तर एक्स पत्नीच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या दुबईतील घरात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने देखील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर काही आरोप केले. मात्र काही दिवसांनीच त्या महिला कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की आलिया मॅडमचा दबाव असल्यामुळे मी नवाजुद्दीन सिद्दीकी सरांवर खोटे आरोप केले होते. नवाजुद्दीन सिद्दीकी तर खूप चांगले आहेत. तर आमची ही बातमी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आणि अशाच नवनवीन बातम्यांकरिता सुरेश न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.